नमस्कार मंडळी आज आपण बटर पनीर मसाला ढाबा स्टाईल बनवूया बघा अशा प्रकारे बटर पनीर मसाला तुम्हाला बनवायचा आहे ना त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पाहावा लागेल मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत क्यूब करून घेतलेले आहेत मीठ घालून घ्यायचे सर्वप्रथम पनीर मॅरिनेट करून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर ज्याचे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे हळद पाव चमचा एक चमचा आलं लसूण पेस्ट हे मिक्स करूं आता हे व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे आता आपण सिक्रेट मसाला बनवूया जो सिक्रेट मसाला धाबा स्टाईल गरम मसाला आहे त्यासाठी दोन चमचे धणे घेतले एक चमचा जिरं घेतलेलं आहे दोन वेलची घेतलेलं अगदी सिम्पल आहे रेसिपी पॅन गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम मसाले करायचे नाही दोन काळी मिरी दालचिनीचे तुकडे पाव चमचा काळी मिरी आहे आणि दोन लवंग हा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि थंड करून ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघा हा खडा मसाला हा अर्धा किलोच्या हिशोबाने बनवलेला आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा बटर घ्यायचं आहे आणि बटरमध्ये मॅरिनेट केलेलं पनीर फ्राय करून घ्यायचं आहे फ्रा पनीर तुटणार नाही याची काळजी घ्यायची मीडियम आचेवर पनीर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्याला कुरकुरीत करायचं नाही सॉफ्टच त्याला करून फ्राय करून थोडंसं परतून काढून घ्यायचं आहे आता त्याच पनीर कढाईमध्ये आपल्याला दीड चमचा बटर घालून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी फक्त बटरमध्येही करू शकता मी बटर आणि तेल दोन्ही मिक्स घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे एक का दालचिनीची तुक काढी घेतलेली आहे दोन मसा वेलची हिरवी वेलची दोन लॉंग आणि दो तेजपान दोन आणि दोन कांदे घेऊन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आणि हा खडा मसाला जो बनवला तो धाबा स्टाईल खडा मसाला आहे तो खडा मसाला तुम्ही बनवून जास्तही बनवून स्टोर करून ठेवू शकता आता मीठ घालून घ्यायचं आहे की कांदा व्यवस्थित शिजला जाईल एक चमचा आलं लसणाची पेस्ट हळद पाव चमचा एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि टॅमॅटो घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे ज तेल सुटेपर्यंत कांदा आणि टॅमॅटो एकदम एकजीव होईपर्यंत गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि आपण हा सिक्रेट मसाला बनवला त्यातले दोन चमचे घालायचे जो चार चमचे झालेला आहे म्हणजे अर्धा किलोच्या हिशोबाने तो दोन चमचे त्यातलं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे एक अर्धा कपपर्यंत आणि त्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त असं उकळून घ्या आता गॅस मंद करायचं आहे आणि एक चमचा दही टाकून घ्यायचं आहे दही ऑप्शनल आहे तुम्ही टॅमॅटो घातलेत तर दही घातलंच पाहिजे असं नाही पण ढाबा स्टाईल आहे म्हणून मी दही घातलेलं आहे आणि दही फाटू नये म्हणून सारखं फिरवत राहायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त अशी रेसिपी आहे आता त्यामध्ये हे पनीर क्यूब टाकून घ्यायचे आहेत बघा आणि ग्रेवी तुम्हाला थिक घ्यायची आहे की थोडीशी पातळ घ्यायची ही तुमच्या आवडीनुसार आहे बघा अशा प्रकारे आणि बटरमध्ये क के केलेलं आहे तर तुम्ही मीठ घालताना जपून घालायचं आता ह्याला झाकून दोन ते ती तीन मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि बघा मस्त अशी बटर पनीर मसाला आपला तयार होत आहे बघा मस्त असा आता ह्यामध्ये पाव चमचा कसुरी मेथी घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी आपली ग्रेव्ही रेडी आहे आता ती सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे जे कोणी प्लॅन माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल माझे पाहत असतील माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते तुम्ही पहा आणि कमेंट्समध्ये सांगा की बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कसे झाले आणि तेव्हाच मी माझे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईल धन्यवाद